नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आमदार अभय पाटील आयोजित नाष्टपे चर्चा कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला। वडगाव येथील जलशाळेमध्ये आयोजित या नाष्टपे चर्चा कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला। आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक वॉर्डातील नागरिकांनी भाग घेतला होता। यावेळी आमदार अभय पाटील यांनी नाष्टपे चर्चा वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना माहिती देताना सांगितले की प्रत्येक भागातील नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात आणि यावर तोडगा काढावा, एकूणच मूलभूत सुविधा सर्वांना मिळाव्यात या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आखला असल्याचे सांगत, ज्यांनी ज्यांनी लेखी स्वरूपात तक्रार किंवा मागण्यांचे अर्ज आणले होते ते स्वतः जाऊन आमदार अभय पाटील यांनी आपल्याकडे जमा करून घेतले आणि यावर त्या भागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर प्रामाणिकपणे तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले। एवढेच नसून यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मांडलेल्या विचारांना सकारात्मक उत्तर दिले। यावेळी काहींनी आमदार अभय पाटील यांनी केलेल्या कार्याची स्तुती करत बाकी राहिलेल्या समस्या मांडल्या। हमारे वस्ती में आप आए हुए सभीों का मैं हार्दिक स्वागत करता हूं। सर, मैं ये कहता हूं कि ये एक अद्भुत मीटिंग आपने किया। ये जैसे मैं कहता हूं कि हमारी जो भारतीय संस्कृति है ना, ये जैसे पूर्व पहले जो ऋषि मुनि संत जो हो गांव गांव जाकर के गली गली जाकर के जो अपनी संस्कृति का काम करते थे, जो कम अधिक जो जान करके उनकी पूर्तता करते थे, ये मुझे उस संस्कृति की याद आ रही है और इसका जबरदस्त काम आप कर रहे हो। तर यावेळी निवृत्त क्रीडा अधिकारी घाडी यांनी मात्र प्रश्न करतेवेळी बेळगाव येथील सेंट्रल बस स्थानकावर मराठी बोर्ड का नाही, तसेच जेल शाळेतील शाळेवर मराठी बोर्ड लावण्याची मागणी त्यांनी केली। पण विकासासंदर्भात नाष्टपे चर्चा हा कार्यक्रम चालला असताना भाषावाद निर्माण करून गढू वातावरण करू नका अशी समज आमदार अभय पाटील यांनी घाडी यांना दिली। बंद करा, गेल्या 50 वर्षांमध्ये हेच केलंय तुम्ही। बंद करा तुम्ही, हे तुमचं सगळं भांडण मी फोडतो। राष्ट्रीय करायला लावलं काय? मला माहित आहे तुम्हाला माहित आहे तुमचं पार्श्वभूमी। काही काळ वातावरण वादाचे ठरले खरे, पण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार अभय पाटील यांनी प्रथमच दक्षिण मतक्षेत्रामध्ये नाष्टपे चर्चा हा कार्यक्रम आखल्याने उपस्थित नागरिकांनी आमदारांचे कौतुक तर केलेच, याबरोबर समस्यांचेही निवारण होत असल्याचे सांगितले। यावेळी या भागातील नगरसेवक मंगेश पवार, नगरसेविका सारिका पाटील, नगरसेवक रवी धोत्रे, नितीन जाधव, संदीप जाधव सह बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी, हेस्कॉम अधिकारी, एल&T कंपनीचे अधिकारी सह संबंधित सरकारी अधिकारी उपस्थित होते।